अध्याय पाचवा संन्यास योग। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, एकदा कर्मसन्यासाची व पुन्हा कर्मयोगाची तू प्रशंसा करतोस, तेव्हा या दोहोपैकी अधिक श्रेयस्कर असेल तेच निश्चित करून मला सांग। तेव्हा श्री भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत, परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची मातब्बरी किंवा योग्यता ही जास्त आहे, विशेष आहे। हे अर्जुना, जो मनुष्य कशाचाही द्वेष किंवा कशाचीही इच्छा धरीत नाही तो कर्मयोगी नित्य संन्यासीच समजावा, कारण तो राग द्वेषादी द्वंद्वातीत झाला, आणि जो द्वंद्वातीत झाला तो कर्मबंधनातून सहजपणे मुक्त होतो। कर्मसन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, ज्ञानी असे म्हणत नाहीत। या दोहोपैकी कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य आचरण घडले असले तरीही दोहोंचे उत्तम फळ जे मोक्ष आहे तेच मिळते। जे स्थान मोक्ष सांख्यांना मिळते तेच कर्मयोग्यांनाही मिळते। म्हणून सांख्य मार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो जाणतो त्यानेच खरे तत्व ओळखले आहे असे समजावे। अर्जुना, कर्मयोगाच्या साह्याशिवाय संन्यास साध्य होणे दुर्घट आहे, पण कर्मयोगयुक्त मुनीला ब्रह्मप्राप्ती अल्प कालामध्ये होते। ज्याने मन व इंद्रिय जिंकली, ज्याचे अंतकरण शुद्ध आहे, सर्व भूतांचा आत्मा हाच जो स्वतःचा आत्मा मानतो, असा कर्मयोगी पुरुष कर्मे करीत असताना त्यांनी लिप्त होत नाही। कर्मयोगी तत्ववेत्याने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, चालताना, झोपताना, श्वासोच्छ्वास करताना, तसेच बोलताना, त्याग करताना, ग्रहण करताना, डोळ्यांच्या पापण्या उघडताना किंवा मिटताना, तात्पर्य कोणतंही कर्म करीत असताना इंद्रिय आपापल्या विषयांच्या ठिकाणी आपोआप प्रवृत्त आहेत असे ओळखून मी काहीच करीत नाही असे समजावे। जो कर्मयोगी फलासक्ती सोडून सर्व कर्मे ब्रह्माच्या म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त असतो। कर्मयोगी शरीराने, मनाने, बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनीही आसक्ती सोडून आत्मशुद्धीकरता कर्मे करीत असतात। कर्मयोगी पुरुष कर्मफल भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्तीरूप परमशांती मिळवतो, आणि योगरहित पुरुष कामनेच्या योगाने फळाच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळे पापपुण्याने बद्ध होऊन जातो। जितेंद्रिय असा मनुष्य सर्व कर्मांचा मनाने त्याग करून कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होता नवद्वारे असलेल्या आपल्या देहरूपी नगरामध्ये आत्मानंदात असतो। लोकांची कर्तृत्व शक्ती, त्यांनी करायची कर्मे आणि कर्माशी होणारी फळाची जोड या गोष्टी परमात्मा स्वतः करीत नाही, तर स्वभाव म्हणजे प्रकृतीचा हा सगळा खेळ करीत असते। सर्वव्यापी जीवात्मा पाप किंवा पुण्य स्वतःकडे मुळीच कधी घेत नाही। अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोह पावतात, परंतु ज्यांचे हे असले अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले त्यांच्या अंतकरणात उदित झालेले ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे परमार्थ तत्व प्रकाशित करते। ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झाली, जे परमात्मा स्वरूपी निरंतर स्थिर झाले व जे केवळ ईश्वर परायण झाले त्यांचे पाप आत्मज्ञानाने निशेष धुवून जाऊन ते पुन्हा जन्मास येत नाहीत। ज्ञानी लोक, विद्या व विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात। ज्याच्या मनामध्ये स्वभाव स्थिर झाला त्यांनी इहलोकीच पुनर्जन्म जिंकला, कारण ब्रह्म हे निर्दोष व सर्वत्र सम आहे, म्हणून ते ब्रह्माच्या ठाई स्थिर असतात। प्रिय वस्तू मिळाल्याबद्दल हर्ष किंवा अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यामुळे विषाद न मानता ब्रह्मज्ञानी मनुष्य स्थिर बुद्धी व सत्सद विवेकाविषयी जागृत असून ब्रह्माचे ठिकाणी स्थिर राहतो। बाह्य सुखाविषयीची ज्याची आसक्ती नष्ट झाली आहे असा पुरुष आत्मस्वरूपामध्ये जो आनंद अनुभवू लागतो त्या ब्रह्मानंदाचा उपभोग तो ब्रह्मैक्ययुक्त होऊन निरंतर घेत राहतो। विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारण असून त्यांना उत्पत्ती व नाश असल्यामुळे हे अर्जुना, ज्ञानी त्यामध्ये रममान होत नाही। जो या लोकी देहत्याग करीपर्यंत कामक्रोधांचा वेग सहन करण्यात समर्थ होतो तोच खरा योगी आणि तोच खरा सुखी होय। आत्मसंतोष हेच ज्याचे सुख
आत्मानंद हेच ज्याचे विश्रामस्थान आणि आत्मस्वरूप ज्ञान हाच ज्याचा प्रकाश असा ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष प्राप्त करून घेतो। सर्व पापे नाहीशी झालेल्या सर्व संशय फिटलेल्या असा आत्मसंयमी व सर्व भूतांच्या हितामध्ये रत झालेल्या ऋषींना ब्रह्म निर्वाण रूप मोक्ष लाभतो। कामक्रोधाने रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झाले आहे व ज्यांनी आत्मज्ञान संपादन केले आहे अशा संन्यासी पुरुषांना मोक्ष प्राप्ती केव्हाही सन्निधच म्हणजे त्यांच्या जवळच असते। मोक्षाची उत्कट इच्छा करणारा जो मुनी ब्रह्मविषयी बाहेरच ठेवून दृष्टी भोव्यांच्या मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण व अपानवायूची गती सम ठेवून इंद्रिये मन व बुद्धी स्वाधीन राखून वासना भय व क्रोध यांपासून अलिप्त असतो तो सदोदित मुक्तच असतो। मी सर्व यज्ञांचा व तपांचा भोक्ता तसेच स्वर्गादी सर्व लोकांचा मोठा धनी आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असे जो